पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 10 मार्च 2005 ला रविवार होता, तर 10 मार्च 2010 ला कोणता वार असेल? पर्याय आहे 1 शनिवार 2 सोमवार 3 बुधवार आणि 4 मंगळवार. माहिती या ठिकाणी दिली आहे, पहा. 10 मार्च 2005 कोणता वार होता? रविवार. आणि आपल्याला काढायचं आहे 10 मार्च 2010 ला कोणता वार होता. या ठिकाणी सेम काय आहे, 10 मार्च आणि 10 मार्च हे आपण कट करूया. 2010 मधून 2005 वजा केले आपण तर आपल्याला बाकी या ठिकाणी 5 मिळते. म्हणजे 2005 ते 2010 दरम्यान आपल्याला 5 सर्वसाधारण वर्ष मिळाली. आता 2005 ते 2010 दरम्यान लीप वर्ष किती आहेत ते आपण पाहूयात. 2005 लीप वर्ष नाही आहे, 2006 लीप वर्ष नाही आहे, 2007 लीप वर्ष नाही आहे, 2008 हे लीप वर्ष आहे, 2009 पण लीप वर्ष नाही आणि 2010 हे सुद्धा लीप वर्ष नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लीप वर्ष किती मिळालं, 1. या 5 सर्वसाधारण वर्षामध्ये हे 1 लीप वर्ष आपण मिळालं तर आपल्याला उत्तर मिळतं 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 वार पुढे जायचं आहे. तर 6 वार आपण पुढे घेतो, कोणता वार मिळतो आपण ते पाहूयात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. 6 वार पुढे गेल्यानंतर आपल्याला शनिवार मिळाला. 6 वार पुढे जायचं किंवा 1 वार आपण मागे यायचं पहा. कारण आता 6 वार पुढे गेलं तरी आपल्याला तोच वार मिळणार आहे, किंवा 1 वार मागे आलं तरी तोच वार मिळणार आहे, कारण 6 आणि 1 7. म्हणून रविवारच्या मागे जरी 1 दिवस आला आपण तरी आपल्याला शनिवारच मिळतो. आणि म्हणून 10 मार्च 2010 ला शनिवार असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे.